नमस्कार, स्वाद मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करूया मसाला पराठा. हा मसाला पराठा आहे, यामध्ये पण आपण पिझ्झा मसाला वापरला आहे, त्यामुळे मुलांना हा खूप आवडतो आणि टिफिनला देण्यासाठी फार छान राहतो. त्यासाठी मी घेते 1.5 वाटी गव्हाचं पीठ, यामध्ये घालूया मैदा, चार चमचे मैदा घातला, तेल टाकते, मीठ. मीठ आणि मैदा आपण आता मळून घेऊयात. जसं आपण पोळीचं पीठ भिजवतो तसंच पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं सैल, जास्त पातळही करायचं नाही आहे, तो पराठ्यामधलं फिलिंग्स बाहेर येईल. पिझ्झा मसाला असल्यामुळे मुलांना हे असे पराठे आवडतात. पीठ भिजवून झालेलं आहे, हे झाकून ठेवूया, तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. मसाला पराठा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर, मिक्स हर्ब्स. मी या ठिकाणी हे पिझ्झाबरोबर येणारे मिक्स हर्ब्स पण वापरते. ह्या आहेत चिली फ्लेक्स, ह्या घरीच बनवलेल्या आहे, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ह्या दाखवल्या होत्या. यामध्ये थोडंसं रोज वापरण्याचं तिखट घालूया. आता आपण हा पराठा लाटायला सुरुवात करूया. हा पराठा मुलांना डब्याला देण्यासाठी छानच असतो. पोळी लाटून झाली आहे, आता आपण याला बटर लावूया. यावर थोडा मैदा टाकूयात किंवा गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल. आणि हे चिली फ्लेक्स आणि आपलं रोजचं तिखट एकत्र केलेलं हे टाकूया. थोडंसं तिखट कमी लागत असेल तर थोडं कमी टाकलं तरी चालेल. मिक्स हर्ब्स आहेत हे थोडेसे, असा चीज क्यूब पण किसून टाकता येईल. पण सध्या माझ्याकडे हे वापरत असणारं चीज आहे, मोझरेला चीज आहे, हे टाकते मी. हे अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, नाहीतर पराठा लाटताना पराठा फुटेल आणि सगळा मसाला बाहेर येईल. एका साईडने आता वळकटी करायची आपल्याला याची. ही साईड खाली ठेवायची आहे. दोन बाहेरच्या साईडला लाटायचं आहे, लाटणं मध्ये ठेवून बाहेर घ्यायचं आहे. अजून एक पराठा करूया आपण ह्याच पिठाचा, फक्त मसाला थोडा आपल्याला वेगळा टाकायचा आहे. यामध्ये चीज न टाकता बाकी सगळा मसाला टाकला तरी चालेल. ही पोळी लाटून झाल्यानंतर सेंटरला इथून आपल्याला सुरीने एक कट द्यायचा आहे, अशा प्रकारे अर्धा द्यायचा, अशा प्रकारे अर्धाच कट द्यायचा आहे, पूर्ण द्यायचा नाही आहे. आता आपण इथे बटर लावून घेऊयात. यावर मैदा टाकूया. यामध्ये मी थोडासा पावभाजी मसाला टाकते.
जसे चिली फ्लेक्स, हे सगळं असं पसरवल्यानंतर आता आपण याला फोल्ड करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे इथे पकडून ठेवायचे आणि फोल्ड करायचं चालायचं. आईस्क्रीमच्या कोन प्रमाणे याचा आकार येतो. आता याला इथेच दाबायचं आणि याची लाटी तयार करायची. अशा प्रकारे ही लाटी तयार झाली आहे. मैद्यामध्ये बुडवून याला लाटून घेऊया. तव्यावर टाकून शेकून घेऊया. अशा प्रकारे आपले पराठे तयार झालेत. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.